बहिणीची सासू एकदा मदत मागितली तर तयार झाली किती एकदा का कारण त्यांना माहित आहे तुमची नाटक माझी नाटक व्हॉट डू यू मीन बाय दॅट हो नाटकच जस्ट समोर दुसरं काय केलं तुम्ही मी सही शिवाय राहू शकत नाही ही रडत रडत नाटकच केलीत ना दुसरं काय येतं म्हणा तुम्हाला बास करा किती मागे लागणार आहेत एखाद्याच्या स्वतः एकट्या पडल्यात म्हणून इतरांच्या गळ्यात पडणं बंद करा आता मी काही गरज नाही तुमच्या मदतीची निघा आता आठवलं तुम्हाला सईला तुमच्या फॅमिलीला भेटायला घेऊन आले तेव्हा का नाही नाकारली माझी मदत त्या क्लायंट समोर मला बायको म्हणून घेऊन निर्मत होतात ना तेव्हा का नाही नाकारली माझी मदत तेव्हा हे सगळं नाटक करायला हवे होते ना मी हो कुठल्या मातीचे बनलाय तुम्ही शी किळस वाटते मला तुमची तुमच्यापेक्षा ना ती सावनी कशीच उजवी आहे कारण ती निदान प्रयत्न करते पण तुम्ही तुम्ही फक्त स्वार्थी आहात स्वार्थी माणूस आता कळलं मला सावनी तुम्हाला सोडून का गेली खर तर जगातली कुठलीच बाई तुमच्या बरोबर राहू शकत नाही कधी आणि चुकून एखाद्या मुलीने तुमच्याशी लग्न केलं ना तर तिचं आयुष्य बर्बाद होईल आसपास बघा जरा माझ्याशी लग्न करण्यासाठी मुलींची लाईन लागली तुमच्याशी नाही तुमच्या स्टेटसशी आणि तुमच्या पैशाशी लग्न करायचंय मुली पैसा बघून का होईना मुली माझ्याशी लग्न तरी करायला तयार आहे तुमचं काय मुलांना तुमच्याशी लग्न करण्यासाठी कारण मिळत नाहीये तो प्रणव सोडून गेला आणि प्रतीक बिचारा वाचला नशिबाने ऍक्सेप्ट इट तुम्ही कालही रिजेक्ट झाला होतात आजही होत आहे आणि यापुढेही होत राहा रिजेक्ट या अजून एक रिजेक्शन बाबा मी तुला नंतर फोन करते मला येणारी नकार पसरवण्याची ताकद आहे माझ्यात पण तुम्ही तुमची ताकद वापरून कोर्टात माझ्या विरोधात जर साक्षी आणि पुरावे उभे केलेत ना तर ते हाणून पडण्याची हिम्मत ठेवते मी परत तोंड दाखवू नका मला गेट लॉस्ट लेजर